दिशा सालियनच्या तथाकथित आत्महत्येच्या प्रकरणाचा मागोवा घेताना आपण पाहत आलोय की ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या शक्यता वेगवेगळ्या थिअरीज मांडल्या जातात त्यांच्यात एक सुसूत्रता आणण्याचं काम याचिकाकर्त्यांचे वकील ॲडव्होकेट निलेश ओझा हे करत आहे. त्यांनी अनेक विखुरलेल्या धाग्यांना एकत्र आणत एक एक डॉट जोडत त्यातून एक दोर विणलेला आहे ज्याला आता पुराव्यांची भक्कम आणि वस्तुनिष्ठ पुराव्यांची जोड आहे. याच पुराव्यांची जशी वाच्यता झाली तशी अनेकांची बुबडी वळलेली. त्यात वर्षभरापूर्वी घोषित केलेल्या SIT च्या सदस्यांची तपास अधिकाऱ्यांच्या नावांचीही याच अधिवेशनात घोषणा करण्यात आलेली. अशा ते प्रकरण लावून धरणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना दिलेल्या खुल्या आवाहनामुळे या प्रकरणाचं गांभीर्य 100 पटीनं वाढलेलं आहे. मी माझ्या मागच्या व्हिडिओत ज्या सांबा आणि काली यांचा उल्लेख केला होता त्या दिनो मोरिया आणि सूरज पंचोलीचाही समाचार घ्यायचा आहे. या सगळ्या बॉलिवूडी शैतानांचाही एक भाईजान आहे, भाईजान ज्याच्या छत्रछायेत ही असली कांड घडत असतात. या लोकांचे कर्जच्या राणामध्ये फार्म हाऊसेस असतात जिथे शेती करतात, मळे फुलवतात, झाडं लावतात. त्या जमिनीखाली नेमकं काय दडवलंय पुरलंय मोठमोठी रहस्य आहे ती. काय आहे ही भानगड तेच या व्हिडिओतून मांडणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. मित्रो नमस्कार. ज्या सिनेमा इंडस्ट्रीला आपण बॉलिवूड म्हणतो त्या उद्योगाचे जनक एक मराठी माणूस म्हणजे दादासाहेब फाळके होते. पण त्या इंडस्ट्रीवर कालोघात वर्चस्व निर्माण केलं ते मुसलमानांनी. अगदी युसुफ खान पठाण उर्फ दिलीप कुमार ते आमिर शाहरुख सलमान या खानांनी. ॲक्टर ॲक्ट्रेसचं सोडाव, सिनेमासाठी लागणारे तंत्रज्ञ, महत्त्वाचे तंत्रज्ञही बंगाली मुसलमान. या इंडस्ट्रीत कंपूबाजी तर होणारच होती, नाही का? धर्माच्या आधारावरची कंपूबाजी. त्यात कुठल्याही हिंदू तरुण तरुणींनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आपलं नाणं सिद्ध करायचं ठरवलं तर ते फारच अवघड काम होऊन बसतं. त्यात स्टार किड्स आणि नेपोटिझम ज्याला म्हणतात त्या नेपोटिझमचा वेगळा त्रास या नवोदितांना सोसावा लागत असतो. सगळ्यांना तोंड देऊन जे लोक आपल्याला सिद्ध करून दाखवतात त्यांना प्रचंड त्रास या खानावळीकडून दिला जातो, जात होता, जात आहे. त्या त्रासाला पुरून उरणारे खूपच कमी स्टार्स आहेत इंडस्ट्री. संघर्ष सहन होत नसेल तर दुसरा मार्ग आहे या खानावळीला शरण जाणं. बऱ्याचदा हिरोईन्सना हे शरण जाणं सरेंडर होणं मानवतं पण हिरोंना हे सहसा उभं देखील करत नाही. सुशांत सिंग सोबतही हेच झालं होतं. आज वयाच्या 60 कडे वाटचाल करणाऱ्या खानावळीला 18 वर्षांच्या कवळ्या नायिकेसोबत रोमांस करायचा असतो पडद्यावर. पडद्यामागे कास्टिंग काउचपासून ते कर्जतच्या फार्म हाऊसपर्यंत हा रोमांस सागरसंगीत होत असतोच. काही दिवटा तर भाईजांच्या फार्म हाऊसच्या जणू केअरटेकर बनून तिथं मुक्कामालाच असतात महिना महिना. हे झालं अलीकडचं. पण अगदी 90च्या उत्तरार्धात ज्यावेळेस या भाईजांचे तारे चमचम चमकत होते, हा एकदम टॉपला होता, तेव्हा किंवा त्यानंतरही अनेक सुमार दर्जाच्या पोरी ज्यांना अभिनय कशाशी खातात हेच माहीत नसायचं किंवा यांच्या चेहऱ्यावरची एकही रेष हलताना दिसायची नाही पडद्यावर. यांच्या डोळ्यात मख्ख असे भाव पडद्यावर दिसत राहायचे. त्या हिरोईनच्या अंगगाठीला आणि तिच्या धाडसाला महत्त्व यायचं. धाडस म्हणजे 85च्या हिरोला बेधडक चुंबन देण्याचं, त्याच्यासोबत मुक्त संचारी प्रणय किंवा बेड सीन्स, हे धाडस. नावं सांगायची झाल्यास सोमी अली ही खरं तर सलमान खानची प्रेयसी, पहिली प्रेयसी, जे आपल्या संगीता बिजलानीनंतरची ती, आणि तिची ओळखही तीच होती सलमान खानची प्रेयसी. तिला जे काय 4-5 सिनेमे मिळाले ते सलमान खानमुळेच. नंतर बराच काळ लिव्हिनसारखी सोबत असणारी कतरिना कैफ, ऐश्वर्या रायसोबत जो प्रेमभंग झाला, त्यानंतर तिच्यासारखी दिसणारी स्नेहा उल्लाल आठवते, छोटी ऐश्वर्या, भरगच्च अभिनयाची खाण असणारी आयशा टाकिया, मग थोडीशी जाड कतरिना असं आपण म्हणू शकतो ती झरीन खान, खान कॅम्पची खासम खास सोनाक्षी सिन्हा, कर म्हणजे डान्स मास्टर गणेश आचार्यची असिस्टंट डेजी शाह, ही आवडली होती की काहीतरी घरगुटी कमिटमेंट होत्या म्हणून जय हो सारखा एक फ्लॉप सिनेमा तिला नायिका म्हणून मिळाला. खूप मोठी लिस्ट आहे पण त्यातही ज्या आठवल्या त्या तुम्हाला सांगितल्या. अलीकडे ती श्रीलंकन आयटम काय तिचं नाव जॅकलिन फर्नांडिस, ती तर कर्जतच्या त्या फार्मवर जोरदार घोडेस्वारी करत असते महिनोन महिने.
आता जेव्हा स्वतःच्या कारकिर्दीचा उतरता काळ सुरू झालाय तेव्हा आपल्या पैशांची गुंतवणूक करत त्यावर नफा कमवण्यासाठी आता ही खानावळ सिनेमा प्रॉडक्शनमध्ये उतरलेली. या धंद्याचा मोरक्या अर्थात तो करण जोर आहे. करणच्या बॅनरखाली काम करायला मिळावं यासाठी अनेक स्ट्रगलर झगडत असतात, पण संधी कोणाला मिळते? ज्यांच्या आईबापांचं सलमानशी चांगलं जुळत असतं. इथं सुरू होते नेपोटिझमची कहाणी. याच नेपोटिझममुळे बथ्थड चेहऱ्याचे अनेक तारे तारका आपण पाहिल्यात. अथिया शेट्टी, सूरज पंचोलीचा एक सिनेमा आला होता हिरो नावाचा सिनेमा, पाहिला असेल तुम्ही. आता तुम्ही विचार करत असाल आजच्या विश्लेषणात हे बॉलिवूड पुराण कशाला घुसडले, पण कसं आहे याच गटबाजी कंपूबाजी आणि नेपोटिझमच्या कारणांनी सुशांतला संपवलेलं. दिशा सालियांवर अत्याचार करून मारून टाकणं हे का शक्य वाटतं आता आपल्याला? कारण सूरज पंचोली हा बिगडेल बापाचा, म्हणजे आदित्य पंचोलीचा तेवढाच माजोरडा पोरगा. बापही अंमली पदार्थाच्या नशेखाली वावरणारा आणि बापाचं बघून पोरगाही. यानेच आपल्या गर्लफ्रेंडला जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा खटला सुरू होता. पण परिस्थितीजन्य जे पुरावे होते त्या पुराव्यांना डावलून असं काय घडलं की सूरज पंचोलीला त्यातून निर्दोष म्हणून सोडवलं गेलं? मला विचाराल तर याचं एकच कारण, कारण तेव्हा राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं. आदित्य पंचोलीनं मुंबईत स्ट्रगल करणाऱ्या कंगना राणावतचं कसं शोषण केलं आहे हे आपण तिच्याच तोंडून ऐकलेलं आहे, तिची स्टोरी. तिचं नशीब चांगलं आणि त्या आदित्य पंचोलीच्या बायकोनं झरी नवाबनं केलेलं सहकार्य यामुळे ती कंगना एका भयानक परिस्थितीतून सुटली, नाहीतर तिनंही आत्महत्या केली असती. ह्या बाप लेकांमधले काही समान धागे DNA एकच आहे. त्यात मग स्त्रीवर अत्याचार करणं, लिंग पिसाट वृत्ती, नशेखोरपणा या सगळ्या गुण अवगुणांमुळे सूरजनं जिया खानसारख्या निष्पाप पोरीला आयुष्यातून उठवलं. याला हॅबिच्युअल सॅडिझम असं म्हणता येईल. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंसोबत मालाडच्या त्या इमारतीत जर सूरज पंचोली आणि दिनो मोरियाही होता तर दिशावर अत्याचार करून तिची हत्या होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे ज्या पद्धतीनं आदित्य ठाकरेंची चौकशी व्हावी, त्यांच्यासाठी लुकआउट नोटीस काढली जावी, तसंच या सांबा आणि कालियालाही या चौकशीच्या फेऱ्यात घेतला जावा, त्यांची चौकशी व्हावी. मला वाटतं तो पुरवठा मंत्री राहुल कर्नाल त्याच्याकडच्या डायऱ्याही पोलिसांनी जप्त कराव्यात, ज्या डायऱ्यांमध्ये बॉलिवूडच्या मोठमोठ्या तारकांना कोणत्या तारखेला कुठं बोलावलं होतं, कोणासाठी बोलावलं होतं याचाही खुलासा होईल. सगळं लिहिलेलं आहे. सूरज पंचोली, दिनो मोरिया ही मंडळी ज्या भाईजांच्या छत्रछायेत एवढी मस्तवाल झालेली आहेत त्या भाईजांच्या कर्जतच्या फार्मची जमीन एकदा पोलिसांनी खोदून काढावी, उकरावी. त्या जमिनीत भूतकाळातल्या कित्येक आठवणी दफन केलेल्या असाव्यात असा दाट संशय मला येतो. मला काय म्हणायचं हे तुमच्या लक्षात आलेलं असेलच. दुसरी गोष्ट, या प्रकरणात आमदार नितेश राणे सातत्यानं बोलत असतात. त्यांच्यावर एका बाजूनं टीकाही होते की हा माणूस का मागे लागला आदित्यच्या, जर का यांच्याकडे पुरावे आहेत तर ते पोलिसांना का देत नाही असंही बोललं जातं. खरं आहे, राज्य सरकारनं SIT ची घोषणा केली, SIT तल्या सदस्यांची नावंही जाहीर झाली. आता या पोलीस अधिकाऱ्यांनी नितेश राणेंनी दिलेल्या आवाहनातलं गांभीर्य ओळखायला हवं. नितेश राणे म्हणालेत की SIT नं आदित्य ठाकरेंना चौकशीला बोलवलं तर त्याचवेळी मलाही बोलवा आणि आम्हाला समोरासमोर बसून प्रश्न विचार, मी समोरासमोर माझे आरोप सिद्ध करून दाखवेन. याला म्हणतात सत्याची ताकद, सत्याचा आत्मविश्वास. उद्धवजींनी फोन करून नारायण राणे साहेबांना जर बाळासाहेबांची शपथ घातली असेल आणि म्हणून नारायण राणे आदित्यबद्दल सॉफ्ट भूमिका घेत असतील तर अडचण होईल असं वाटत असताना नारायण राणेंचं सुपुत्र नितेश राणेंनी मात्र बेधडक भूमिका मांडली. आदित्यला बोलवाल तेव्हा मलाही बोलवाल. म्हणजे हे जे काय चाललंय ते निव्वळ सोडाचं राजकारण नाही आहे तर मामला सिरियस आहे, गंभीर आहे. नितेश राणेंच्या भूमिकेचं खरं तर महाराष्ट्राने स्वागतच नाही तर कौतुकच करायला हवं, कारण त्यांच्याकडे असे भक्कम पुरावे आहेत ज्या पुराव्यांच्या आधारे आदित्य ठाकरे यांच्यासोबत त्यांचे सांबा आणि कालिया, दिनो आणि सूरज पंचोली हे सुद्धा गोत्यात येऊ शकतात. तेव्हा SIT नं निव्वळ आदित्य ठाकरेंनाच नाही तर दिनो मोरिया आणि सूरज पंचोलीसह नितेश राणेंनाही चौकशीला बोलवावं. होऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी. बॉलिवूडच्या नावाखाली सुरू असलेला कुंटनखाना तरी बंद करता येईल, नाहीतर यापुढेही सुशांत किंवा दिशासारख्या निष्पाप स्ट्रगलर्सचे बळी राजरोस जातच राहतील आणि ही खानावळ फुगतच राहील. मित्रो, या प्रकरणात बऱ्याच मोठमोठ्या धेंडांच्या विकृत चाळ्यांचा देखील पर्दाफाश होऊ शकतो, त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीला प्रचंड गांभीर्य आलेलं आहे. तेव्हा आपण या सरकारकडून तेवढ्याच गंभीर पावलांची, तेवढ्याच गंभीर इनिशिएटिव्हची अपेक्षा करूयात. नितेश राणेंनी दिलेलं खुलं आव्हान स्वीकारलं जाईल का? खरंच यातून काही बाहेर पडेल का? कर्जतला
नुसता त्या भाईजानचाच फार्म नाही आहे, फार्म हाऊस नाही आहे, तर अजूनही कोणाचा तरी आहे जिथं मीडियाच्या कॅमेऱ्याला बंदी आहे, गेटमधून डोकावणाऱ्या पत्रकाराला धरून ठोकून गाडलं जातं. क्या उस फार्म हाऊस की जमीन में कुछ राज दफन है? या सवालांची उत्तरं जमली तर नक्की कमेंटच्या माध्यमातून द्या. मी तुर्तास इथेच थांबतो, पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डिजी नाही. धन्यवाद, नमस्कार.